जय भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा स्थित केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांना भरघोस पगारवाढ व सोयी सुविधा देण्याचा करार झाला आहे. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. कामगारांनी कारखान्याच्या तर कारखानदारांनी कामगारांच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे असून व्यवस्थापन आणि कामगारांमधील समन्वय यामधील महत्वाचा दुवा असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. जय भारत कामगार संघटना हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र खरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कामगारांच्या उत्कर्षासाठी करार झाला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शिडभगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, व्यवस्थापनाच्या वतीने अॅडव्होकेट मोहित कपूर, अनंत कुमार श्रीवास्तव, सोमेश्वर काळे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, सरचिटणीस पांडुरंग पाटील, कामगार नेते रवींद्र नाईक, मोतीलाल कोळी, विनायक मुंबईकर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा पाटील, दिनेश खानावकर, अॅडव्होकेट विनायक कोळी, संतोष म्हात्रे आदी उपस्थित होते. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की हा करार कामगार आणि कंपनीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कामगार व व्यवस्थापनाने कायम समन्वय ठेवत आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करावा असेही ते यावेळी म्हणाले. पण मला असं वाटतं की आपल्याला नेहमी एक आदर्श ठेवायला आवडतो. लहान मुलांना विचारू आपण आता तुला काय व्हायचं, तो म्हणतो मला सचिन तेंडुलकर. ते का सांगतो तो सचिन तेंडुलकरच व्हायचं असं नाही, पण सचिन तेंडुलकर सारखं बनण्याचा मी प्रयत्न केला. पण सचिन तेंडुलकर सारखं नाव पण मला मिळेल, पण सचिन तेंडुलकर सारखी मला मेहनतही घ्यायला लागेल. सगळ्या म्हणजे आपण जी गोष्ट म्हणून ही गोष्ट हवी तर त्याच्यासाठी तुम्हाला तितकाच त्याग, तितकंच समर्पण, तितकेच कष्ट घ्यावे लागतात, तर तुम्हाला तितकं मोठं नाव मिळू शकतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून कंपनीला जे अभिप्रेत आहे ते कामगारांनी द्यावं, कामगारांना जे अभिप्रेत आहे ते कंपनी द्यावं, आणि हे सगळं करताना इतकं चांगलं कोऑर्डिनेशन एकमेकांच्यामध्ये हवं की ज्यामुळे आपल्याला मर्यादेच्या पलीकडं जाऊन ताणून घेऊन मागायला लागू नये, ते त्याच्या आधीच ते त्या ठिकाणी मिळावं. या दृष्टिकोनातून दोनही पार्टीजनी बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं तसं तो तुम्ही सगळेजण मिळून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.